कवठेमहांकाळ तालुक्यातील नामांकित दालन म्हणजे शिवाय फर्निचर आणि किचनवेअर, संसार उपयोगी वस्तू तसेच इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस आणि आपले घर सजवण्यासाठी लागणारे सोफा, बेड, टीव्ही, शोकेस, कपाट व किचनवेअर मधील सर्व भांडी हे एका छताखाली उपलब्ध। खास लग्न बस्त्याची सोय। एकदा अवश्य शिवाय फर्निचर या दुकानाला अवश्य भेट द्या आणि आपल्या मनपसंत वस्तू खरेदी करण्याचा आस्वाद घ्या। एकदा याल तर पुन्हा पुन्हा येतच राहाल। खास शिवाय फर्निचरची गॅरंटीची हमी आणि दर पण कमी ही सोय फक्त आणि फक्त आपणास नागस फाटा शिवाय फर्निचर येथेच मिळेल। सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। कुंडलिक गडदे हे अत्यंत गरीब व शांत स्वभावाचे असल्याने त्यांची भावाने केली फसवणूक। सविस्तर वृत्त असे की कुंडलिक गडदे त्यांच्या जमिनीवरील सोसायटीचे कर्ज होते, ते कर्ज 40,000 होते, परंतु त्यांचे बंधू यांनी कोणत्या मार्गाने कॅनल अधिकारी यांना हाताशी धरून तब्बल कॅनलचे आलेले 25,00,000 रुपये स्वतःच्या घशामध्ये घातले। तर असे भ्रष्ट कॅनल पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यावर कोण विचारणारे नाही का, अशी मात्र चर्चा जत तालुक्यातील बाजा गावामध्ये दबक्या स्वरात होत आहे। आमचं नाव उतारामध्ये सोसायटीमुळे साईडला होते, इतर अकादमध्ये सामायिक क्षेत्रात जमीन असताना आमची आजोबांची संमती न घेता रक्कम आजोबांच्या भावाला देण्यात आलेली आहे। ते कशामुळे दिली काय काय सांगाल मला? एक तुमची रक्कम जे तुमचं क्षेत्र आहे ते तुम्हाला न पैसे भेटता त्या आजोबांच्या भावांना दिलेली आहे, बरोबर आहे का? आजोबा तुमची रक्कम तुम्हाला का भेटली नाही काय सांगाल? माहित नाही ते रक्कम बोला की तुम्ही माहित नाही ते आम्हाला करण्यात आलंय जरा सोसायटी साहेबांनी सोसायटीत उत्तर अडकल्यामुळं आम्हाला सोसायटी भरायला वेळ झाला, तोपर्यंत ह्यानं पैसे काढून दिले। कुणी नेल्यात भावात? रघु लक्ष्मण गडदे। आम्ही तुमच्याकडे येतोय दादा, कुणी नेले पैसे? रघु लक्ष्मण गडदे त्याने पैसे नेलेत आमचे। किती काढले पैसे? काय 25,00,000 काढले। बर, कशाचे पैसे होते? कॅनेलचे। कॅनलचं आलेलं कॅनलचा पंचनामा होताना ज्यावेळेस क्षेत्र तुमच्या शेतामधून कॅनल गेलं त्यावेळेस काय आहे म्हणजे कशा पद्धतीने पंचनामा केला? पंचनामा त्यानेच केला, येऊन साहेबांनी केलेला, आमच्याकडे रेकॉर्ड आहे सगळं। साहेबांनी ज्यावेळेस पंचनामा केला त्यावेळेस तुमच्यावर जी आकारणी पैशाची झाली होती ती त्यांनी त्यांनी त्या रघु लक्ष्मणला दिले। साहेबांनी लाच खाऊन पैसे काढलेत। लाच किती खाल्ली काय सांगा? काय आता आम्ही काय सांगणार, त्यांनी खाल्लेले असेल। मामा मला एक सांगा, तुमची जमीन कॅनलमध्ये गेलेली आहे, बरोबर आहे का? तुमच्या पोटात दुखते, तुमची जमीन गेल्या आणि त्याचा मोबदला तुम्हाला भेटलेला नाहीये, बरोबर आहे का? तर एक सरसर तुमच्यावर अन्याय झालेला आहे, तर या पाटबंधारे विभाग म्हणजे कॅनल विभाग जो आहे यांच्या यांना तुम्ही काय मागणी करणार आहे? आमचं आम्हाला पैसे मिळावं। बर, यासाठी कुठं कुठं पाठपुरावे केले? आम्ही तसे प्रांत विभाग मध्ये पण अर्ज दिलेला होता, पाटबंधारे विभाग सगळीकडे अर्ज दिलेला आहे। 1.5 वर्ष झालं आम्ही अर्ज देतोय, कोणीच काय ऍक्शन घेतले नाही। कॅनल तुमच्या पाठीमागचा रिझन काय असणार? ऍक्शन घेणं झालंय कोण म्हणून आम्ही कॅनल तुंबलेला आहे। काल साहेबांची गाडी आलेली होती, त्याने आम्हाला धमकी देऊन गेलेत की आम्ही तुमच्या केस टाकणार। कोण आलते सर? काय जत पाटबंधारे विभागचे सुरवंशी साहेब आले ना? काल साहेबांची गाडी आली होती, गणेश करमाटे आणि सुरवंशी साहेब, आणि आम्हाला काल धमकी पण दिलेली आहे पोलीस केस करून म्हणून तुमच्यावरती। आणि मोबदला आमचा लोकाला दिलेला असून आम्हालाच त्यांनी लोकाला म्हणजे कोणाला दिला? आजोबांच्या भावाला दिलेला आहे बिगर संमती घेता, आणि उलट आम्हालाच धमकी देतात की तुमच्यावरती केस टाकेल, आणि त्यांच्या विरुद्ध काहीच ऍक्शन न घेता आमच्यावरच केस टाकण्याची धमकी देतात। आजोबांचं नाव काय? कुंडलिक मोबदला नाही भेटला। दोन दिवसात जर आम्हाला मोबदला नाही भेटला तर आम्ही पाटबंधारे विभाग पशी उपोषणला बसणार आहे। कुठं? जत मध्ये का? प्रांत ऑफिसला। प्रांत ऑफिसला आम्ही उपोषणला बसणार आहे। सीके मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, जत।